या बातमी से प्रायोजक आहेत ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या CBI संतोष कर्णानी या निकालाचा दाखला घेत भ्रष्टाचार हे एक असं झाड आहे की ज्याचे फंदे समाजामध्ये किती रुतलेले आहेत याचं मोजमाप सुद्धा करता येत नाही व ते समाजात प्रदूषित करत भ्रष्टाचार प्रकरणी जामीन देताना विचारपूर्वक द्यायला हवात असा शेरा मारलाय। मुंबई उच्च न्यायालयानं श्याम उर्फ रोहित कादे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला। फिर्यादी जवाहर शिक्षण संस्थेमध्ये अनुकंप तत्वावर कारकुणपदी नियुक्ती करण्यापोटी फिर्यादीच्या उच्च न्यायालयातील अनुकंप तत्वावर नियुक्ती संदर्भातील याचिकेत फिर्यादीच्या बाजूने अॅफिडेव्हिट दाखल करण्यासाठी मयत आरोपी मुख्याध्यापक विजयसिंह पुजारी व श्याम उर्फ रोहित कादे यांनी 14 लाखाची लाच फिर्यादीस मागितली होती। त्यापैकी 9 लाख आरोपी श्याम कादे समक्ष मयत आरोपी मुख्याध्यापक पुजारी यांच्याकडे दिले होते। बाकी राहिलेले 5 लाख रुपये देण्याचा तगादा आरोपी फिर्यादीस लावत होते। त्यावरून फिर्यादीने लाचलुचपत खात्यामध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दिली होती। त्यावरून लाचलुचपत खात्याने सापळा रचून दिनांक 17/11/2021 रोजी मयत आरोपी पुजारी यास 1 लाख रुपये देताना अटक केली होती। त्यानंतर मूळ फिर्यादीकडून अॅडव्होकेट मंजुळा कक्कळमेली यांनी हजर होऊन सुनावणीच्या वेळी आरोपी हा संस्थेचा सचिव असून हा गुन्हा गंभीर असून शिक्षण क्षेत्रास कलंक लावणार आहे आणि हा फोफावतोय, तसेच फिर्यादीवर फिर्याद मागे घेण्यास दबाव टाकतोय व सुडापोटी पगारही दिला जात नाही। आरोपीस जामीन दिल्यास समाजात वेगळा संदेश जाईल असा युक्तिवाद केला असता उच्च न्यायालयाने आरोपी श्याम कादे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय। यात मूळ आरोपी फिर्यादीकडून अॅडव्होकेट मंजुनाथ कक्कळमेली तर आरोपीकडून अॅडव्होकेट जयदीप माने, सत्यव्रत जोशी आणि सरकारकडून अॅडव्होकेट SH यादव यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।